नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी एक शैक्षणिक साहित्य घेऊन आलेले आहे। तर आता पहा, हे जे शैक्षणिक साहित्य आहे, चला बेरीज करूया, म्हणजे बेरीज करण्यासाठी याचा वापर होणार आहे। इथे पहा, इथे दिसते आपल्याला हे बेरजेचं चिन्ह आहे आणि विद्यार्थ्यांना बेरीज शिकवण्यासाठी या शैक्षणिक साहित्याचा खूप चांगला प्रकारे वापर होणार आहे। इथे पहा, हे एकक आहेत आणि हे दशक आहेत, असे दोन गट करण्यात आलेले आहेत आणि वस्तुरूपाने आपण कशा पद्धतीने बेरीज करायची, चला तर ते पाहूया आपण। आता इथे पहा, ह्या ज्या आहेत ह्या दशकाच्या कांड्या आहेत, म्हणजेच की दहा चा मिळून एक गठ्ठा तयार केलेला आहे, म्हणजे दशक, याला म्हणायचं एक दशक। पहा, आता इथे मी एक दशक ठेवते, अजून एक दशक, म्हणजे इथे झाले दोन दशक आणि दोन दशक आणि तीन सुट्टे, म्हणजे तीन सुट्टे म्हणजेच एकक, एकक नेहमी सुट्टे असतात म्हणून इथे संख्या तयार झाली। पहा, दोन दशक म्हणजे वीस, वीस आणि तीन तेवीस, तेवीस ही संख्या तयार झाली। आता तेवीस मध्ये किती मिळवायचे ते पाहूया आपण। आता इथे पहा, दशकाची मी इथे एक कांडी ठेवलेली आहे आणि आणखीन इथे दोन सुट्टे ठेवलेले आहेत स्ट्रॉ। पहा, आता इथे एक दशक आणि दोन बारा झाले, म्हणजे आपलं उदाहरण तयार झाले, दोन दशक आणि तीन सुट्टे, म्हणजे तेवीस अधिक बारा। आता यांची बेरीज कशी करायची, पहा, बेरीज करताना नेहमी आधी एककाची बेरीज करायची, ह्या तीन स्ट्रॉच्या कांड्या आणि ह्या दोन स्ट्रॉच्या कांड्या इथे ठेवल्या मी, एकूण पाहता किती झाले आपल्याला इथे दिसतात, इथे पाच स्ट्रॉच्या कांड्या झालेल्या आहे, म्हणजे पाच सुट्टे एकक। ओके, आता त्याचप्रमाणे दशकाचंही पाहूया, इथे दोन दशक आहेत, ते इकडे घेतले खाली आणि हा एक दशक, असे मिळून तीन दशक तयार झालेले आहेत। पहा, म्हणजेच आपलं उत्तर आलं तीन दशक आणि हे आत्ताच आपण सांगितले होते त्या पद्धतीने ह्या पाच स्ट्रॉच्या काड्या आहेत, म्हणजे तीन दशक आणि पाच एकक, म्हणजे पस्तीस आपलं उत्तर आलेलं आहे। अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांना अगदी हसत खेळत वस्तुरूपाने बेरीज शिकवू शकतो आणि त्याच्यानंतरच त्याची आपण अंकामध्ये मांडणी कशी करायची हेही विद्यार्थ्यांना शिकवू शकतो। ओके निखिल, आता तू उदाहरण सोडवायचं आहे, एकोणीस अधिक बारा। बरोबर, एक दोन बरोबर। आता आपण याचा बेरीज करू, पहिले एक करायचं, एककामध्ये नऊ मध्ये दोन वेळ झाले अकरा, मग आता अकराचं काय करायचं तुम्हाला तर माहितीच आहे, दहाचा एक गठ्ठा तयार होतो म्हणून आपण हे सुट्ट्याच्या मध्ये एक गठ्ठा घेऊ। आता इथं आता गठ्ठा तयार करायचं, हा गठ्ठा हित ठेवायचा हातचा, हाताला तर आपण हे मोजू, एक दोन आणि झाले तीन, तीन दशक तीस, आता हे इथे ठेवू दे। आता आपण हे तुम्हाला सांगितलं होतं, हा एकच आहे, हा एक इथं आणि हे तीन दशक तीस, तीस आणि एक एकतीस, उत्तर आहे एकतीस। व्हेरी गुड।